नाथवंशजातील दोन गटात ऐक्य झाल्याची बातमी कळताच काही तासांमध्ये नाथवंशजातील इतर वंशजांनी पत्रकार परिषद घेऊन या ऐक्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. नाथषष्ठी यात्रा दरम्यान नाथवंशजातील वाद उफळून आला असून कालाष्टमीच्या दिवशी कालादही हंडी फोडण्यावरून नाथवंशजात मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाथवंशज रावसाहेब बुवा उर्फ मधुसूदन गोसावी यांनी कोणत्याही नाथवंशजांना आणि सख्या भावंडांचा विचार न घेता स्वतः नाथवंशजाचे प्रतिनिधी अथवा प्रमुख आहोत असे भासावून रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्यासोबत असलेला वाद मिटवला असे जाहीर केले. रावसाहेब बुवा गोसावी यांनी घेतलेला हा निर्णय आम्हा उर्वरित नाथवंशजांना मान्य नाही असे हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी मी नाथवंशज आहे असे समजू नयेत, ते दत्तक पुत्र आहेत. यावेळी वेणीमाधव उर्फ सरदार बुवा गोसावी, हरिपंडित गोसावी, मेघश्याम गोसावी, छैया महाराज गोसावी, जनार्दन बुवा गोसावी, प्रवीण महाराज गोसावी, श्रीकृष्ण बुवा गोसावी, प्रशांत बुवा गोसावी, श्रीनाथ महाराज गोसावी, श्रेयस महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, विनीत महाराज गोसावी, राघव महाराज गोसावी यांच्यासह नाथवंशज उपस्थित होते. गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण. ही समस्त नाथवंशजांची असते. तुम्ही बघा, इतर कुठलेही जर पत्रका असतील किंवा तुम्ही ट्रस्टचे जर का पत्रिका बघितली तर त्याच्यावर सुद्धा नाथवंशजांची दिंडी असं स्पेसिफिकली सांगितलं आहे. म्हणजे नाथवंशजांची दिंडी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सगळे नाथवंशज असतील ती नाथवंशजांची दिंडी असते. त्यामुळे या दिंडीचं नेतृत्व हे कोणाही एकट्याकडे नाही, आधीही कोणाकडे नव्हतं, परंतु असं भासवण्यात येत होतं की हे नेतृत्व माझ्याकडे आहे. परंतु असं नाहीये, नाथवंशजांची दिंडी याचा अर्थ समस्त नाथवंशजांच्या आधिपत्याखाली ही दिंडी निघणार आहे. समाज माध्यमांच्या द्वारे आम्हाला काही माहिती मिळाली आहे की रावसाहेब बुवांनी 50 वर्षांपासून ज्यांच्याशी आमचे कोर्टामध्ये वाद आहेत त्यांच्याशी परस्पर एक आघाडी केलेली आहे. या अभद्र आघाडीला सर्व नाथवंशजांचा विरोध आहे आणि त्यानिमित्त ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. या परंपरेचा जर विचार केला तर एकनाथ महाराजांची ही दिव्य परंपरा आहे आणि ती यथामती यथाशक्ती नाथवंशज म्हणून आम्ही करतो आहोत. नाथ महाराजांचे वंशजांची जी मुख्य शाखा आहे, जी कुलोत्पन्न वंशजांची शाखा आहे, ती फक्त मेघश्याम महाराजांची शाखा आहे आणि त्या मेघश्याम महाराजांच्या शाखेचं कोणीही प्रतिनिधी नाही. कोर्टाने माननीय जिल्हा न्यायालयानं ही गोष्ट नमूद केलेली आहे की कोणीही एखाद्या ब्रँचचं प्रतिनिधित्व तेव्हाच करू शकतं जेव्हा इतर वंशज त्यांना त्यांचं प्रतिनिधी निवडतील. त्यामुळे परस्पर जर कोणी काही युती वगैरे केली असेल तर ती युती आघाडी ही अमान्य आहे. त्यानंतर स्वतः त्यांनी असं लिहिलं आहे, आम्हाला कळालं की दोन घटक प्रमुख आहेत नाथवंशजातले, तर नाथवंशजात असे दोन घटक प्रमुख आहेत असं कुठेही उल्लेख नाही आहे. त्यामुळे हे परस्पर लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत. आपण जर बघितलं तर माननीय जिल्हा न्यायालयामध्ये यांनी स्वतः ही गोष्ट कबूल केलेली आहे आणि निकालामध्ये आपल्याला त्या पाहायला मिळू शकतं की यांनी स्वतः सांगितलं आहे की मी संस्थानिक असल्याचा माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आणि तत्संबंधाने मी कोणत्याही प्रकारे काही कागदपत्र तुम्हाला दाखवू शकत नाही. ते सांगतो आपल्याला की कोर्ट माननीय जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी स्वतः हा कबूलनामा दिला आहे आणि कोर्टाच्या निकालामध्ये तशा पद्धतीचं वर्डिंग आहे. मी आपल्या सर्वांना ते वाचून दाखवलं की त्याच्यात त्यांचा अधिकार नाही आहे.